रामायणातील लक्ष्मण कोणाचा अवतार होते? आपण सगळे रामायणाला मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री रामांच्या मुळे ओळखतो, पण या महाकाव्यामध्ये भगवान श्री राम यांच्या बरोबरच कितीतरी महान अवतारांविषयी लिहिलं गेलं आहे, ज्यांच्या मदतीने भगवान श्री रामांनी रावणाचा संहार करून माता सीतेला सोडवलं होतं। या महान पुरुषांमधीलच एक होते भगवान श्री रामांचे भाऊ लक्ष्मण। रामायणानुसार अयोध्येचे राजा दशरथ यांना कोणीही मुलं नव्हती, तेव्हा महर्षी वसिष्ठ यांनी सल्ला दिल्यानुसार राजा दशरथ यांनी यज्ञ केला। यज्ञ पूर्ण झाल्यानंतर अग्निदेवाने आशीर्वादाच्या रूपामध्ये एक खिरीचं भांडं दिलं, जे खीर खाल्ल्यानंतर तीनही राणींना महाबलशाली पुत्रांची प्राप्ती झाली। रामायणानुसार लक्ष्मण राजा दशरथ यांचे तिसरे पुत्र होते आणि त्यांची माता सुमित्रा होती। पद्मपुराणातील अध्यायानुसार लक्ष्मण भगवान विष्णू यांचं आसन शेषनागाचे अवतार होते। विष्णू पुराणानुसार जेव्हा भगवान विष्णू यांनी त्रेतायुगामध्ये भगवान श्री रामांच्या रूपामध्ये अवतार घेतला, तेव्हा आपल्या प्रभूंपासून दूर न होण्याच्या इच्छेने शेषनागाने त्यांचा भाऊ लक्ष्मणच्या रूपामध्ये जन्म घेतला। रामायणामध्ये लक्ष्मणचे चरित्र एक आदर्श भाऊ, दृढनिश्चयी आणि रागीट राजकुमाराच्या रूपामध्ये आहे। आपल्या भावावरील प्रेमाची ओळख रामायणात प्रत्येक ठिकाणी मिळते। जसे सीता स्वयंवरामध्ये भगवान श्री रामांद्वारे शिवधनुष्य तोडल्यानंतर जेव्हा परशुराम श्रीरामांची निंदा करत होते, तेव्हा लक्ष्मणला राहवले नाही आणि त्यांनी महाबली परशुराम यांना टक्कर देण्याविषयी सुद्धा बोलले। लक्ष्मण कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी नेहमीच तयार असत, पण त्यांचे भाऊ भगवान श्रीरामांपासून दूर राहणं त्यांना मान्य नव्हतं। रामायणामधील अयोध्या कांडानुसार जेव्हा भगवान श्रीरामांना 14 वर्षांचा वनवास दिला गेला, तेव्हा लक्ष्मणनी त्यांची पत्नी उर्मिलाला सोडून आपल्या भावाबरोबर अरण्यात जाण्याचा प्रण केला। लक्ष्मण आणि उर्मिलाच्या या बलिदानाला संगम साहित्यामध्ये मोठ्या सुंदरतेने एका कवितेच्या रूपामध्ये दाखवले गेले आहे, पण लक्ष्मण आणि उर्मिलाचे बलिदान फक्त एवढ्यापुरतेच नव्हते। वाल्मिकी रामायणानुसार जेव्हा वनवासातील पहिल्या दिवशी निद्रादेवीने त्यांना दर्शन दिले, तेव्हा लक्ष्मण निद्रादेवीला म्हणाले, हे देवी, मी 14 वर्ष भगवान श्रीराम आणि माता सीतेची सेवा करण्याचा प्रण केला आहे, पण ही झोप माझ्या धर्माला आडवी येत आहे। मी तुम्हाला विनंती करतो की मला 14 वर्ष झोप न येण्याचे वरदान द्या। तेव्हा निद्रादेवी लक्ष्मणला म्हणतात, झोपेचा त्याग करणं शक्य नाही, पण जर तुमच्या हिश्शाची झोप तुमची अर्धांगिनी पूर्ण करत असेल तर हे शक्य आहे, पण वनवास पूर्ण झाल्यानंतर मला परत झोपावं लागेल, नाहीतर झोपेचं संतुलन बिघडून जाईल। आपल्या दृढ निश्चयामुळेच लक्ष्मणने 14 वर्ष आपला भाऊ श्रीरामांची न झोपता सेवा आणि रक्षण केले आणि निद्रादेवीच्या वरदानामुळे लक्ष्मणने मेघनाथचा अंतसुद्धा केला होता। लक्ष्मणने पावला पावलावर प्रभू श्रीराम आणि माता सीता यांचे रक्षण केले आणि त्यांची साथ दिली। रामायणातील एका प्रसंगानुसार जेव्हा प्रभू श्रीरामांनी पंचवटीमध्ये रावणाची बहीण शूर्पणखाचा विवाह प्रस्ताव नाकारला होता, तेव्हा क्रोधित होऊन शूर्पणखाने माता सीतेवर आक्रमण केले। तेव्हा राग येऊन लक्ष्मण शूर्पणखाला म्हणतात, भगवान श्रीराम आणि माता सीतापासून लांब राहा, पण जेव्हा सारखं समजावून सांगून सुद्धा शूर्पणखाने ऐकलं नाही, तेव्हा लक्ष्मणने तिचं नाक कापून माता सीतेचे रक्षण केले। लक्ष्मणला लखन नावाने सुद्धा ओळखले जाते आणि त्यांच्या भावाप्रती असलेलं प्रेम आणि समर्पण एक आदर्श भाऊ आणि धर्मवीर होण्याचे उत्तम उदाहरण आहे।
वाल्मिकी रामायणामध्ये असा उल्लेख आहे की रावणाच्या भयंकर सेनेला हरवण्यामध्ये जेवढे योगदान महाबली हनुमानाचे होते तेवढेच योगदान लक्ष्मणचे सुद्धा होते. भगवान श्रीरामांचे लक्ष्मणप्रती असलेल्या प्रेमाचा उल्लेख वाल्मिकी रामायणामध्ये मिळतो, ज्यामध्ये मेघनाथबरोबर युद्ध करताना लक्ष्मण बेशुद्ध होऊन पडतात तेव्हा भगवान श्रीराम दुःखी होऊन लक्ष्मणला हाका मारतात. तेव्हा हनुमान भगवान श्रीरामांना म्हणतात, प्रभू तुमचं असं कमजोर होणं चांगलं नाही, पूर्ण सेनेच्या मनामध्ये शंका उत्पन्न होईल. तेव्हा श्रीराम हनुमानाला म्हणतात, हे महाबली पवनपुत्र, मी स्वतःला थांबवण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही लक्ष्मणला बेशुद्ध होऊन पडलेला पाहून मी स्वतःला थांबवू शकत नाही. मी या जगामध्ये जे पाहिजे ते मिळवू शकतो, पण मला लक्ष्मणसारखा भाऊ मिळणं अशक्य आहे. श्रीरामांचे त्यांच्या भावाप्रती असलेले प्रेम पाहून हनुमानला राहवले नाही आणि हनुमान लक्ष्मणला वाचवण्यासाठी संजीवनी बुटी शोधून आणण्यासाठी निघून गेले. पण योग्य औषध न कळाल्यामुळे हनुमान पूर्ण पर्वत उचलून आणतात. लक्ष्मणने त्यांचं सगळं आयुष्य सेवाधर्माचे पालन केले आणि त्याबरोबरच त्यांनी त्यांचं क्षत्रिय होणंसुद्धा सिद्ध केलं. लक्ष्मणला त्या सगळ्या शस्त्रांचे ज्ञान होते जे या ब्रह्मांडामध्ये आहे. वाल्मिकी रामायणाच्या युद्धकांडच्या खंड 80 याची पूर्ण व्याख्या मिळते. शेषनागाचा अवतार लक्ष्मणजवळ ब्रह्मास्त्र, पशुपतास्त्र, अग्निअस्त्र, वायुअस्त्र, कुबेरअस्त्र या सगळ्या शस्त्रांचे ज्ञान होते. तप, समर्पण आणि कौशल्यामुळे लक्ष्मणने मेघनाथचा सुद्धा अंत केला. लक्ष्मणचा दृढ निश्चय पाहून मेघनाथ सुद्धा घाबरला होता आणि मेघनाथने लक्ष्मणवर ब्रह्मास्त्र, पशुपतास्त्र, नारायणास्त्राचा प्रहार केला, पण ते लक्ष्मणला प्रणाम करून परत निघून गेले. हे पाहून मेघनाथला समजले की श्रीराम आणि लक्ष्मण कोणीही साधारण मनुष्य नाहीत, ते देवांचे अवतार आहेत. मेघनाथचा विनाश लक्ष्मणच्या हातानेच लिहिलेला होता. ब्रह्मांमुळे मिळालेल्या अवतारानुसार मेघनाथला तीच व्यक्ती मारू शकत होती ज्याने 14 झोपेचा त्याग केला आहे. त्यामुळे निद्रादेवीकडून मिळालेल्या वरदानामुळे लक्ष्मणच्या हातून मेघनाथचा अंत झाला होता. तर ही होती भगवान श्रीराम आणि माता सीतेप्रती समर्पण एक कुशल योद्ध्याची कहाणी. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा.